सातारा ते लोणंद या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झालेली दिसून येत आहे. याचप्रमाणे काही लोकप्रतिनिधींनी काही दिवसापूर्वी हा रस्ता 23 कोटी 78 लाख किंवा 23.5 कोटी असा मंजूर झाल्याचे पत्रकही काढण्यात आले होते आणि बॅनरबाजीही केली. आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहेत, त्यांना या रस्त्याच्या डागडुजी आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रस्त्याची वाताहत झाली त्यामुळे कोणता त्रास होतो, कशा पद्धतीने त्रास होतो हे आपण नागरिकांकडून स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊ. नमस्कार, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने वेळोवेळी हा रस्त्याची डागडुजी होत असते आणि आत्ता तर रस्त्याची अक्षरशः भीषण बिकट अवस्था झाली, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने इथं भीषण अवस्था दिसून येते? नमस्कार, मी निलेश कदम, पिंपोडे खुर्द. गेली 1.5 महिन्यापूर्वी सातारा ते लोणंद रस्ता हा मंजूर करून आणला, त्याबद्दलचे बरेच मोठे फ्लेक्स लावण्यात आले. ते फक्त नावापुरतेच होते काय असं आता वाटायला लागले, कारण वाटा लोणंदपासून सातारापर्यंत प्रवास करताना हे 45 किलोमीटरचं अंतर असेल साधारणतः, त्यासाठी कमीत कमी 2-व्हीलरला 3 तास लागतात आणि 4-व्हीलर गेला तर 2-व्हीलरच्या डोळ्यामध्ये धूळ गेल्याशिवाय राहत नाही. मग ह्या लोकप्रतिनिधी जे दावा करतात बॅनरबाजी करून की एवढ्या 24 कोटीचा रस्ता आणला, तर मला एक त्यांना एक सांगायचं आहे की फक्त तुम्ही आता फ्लेक्सबाजी न करता ह्याच्यात तुम्ही आता लक्ष घालावं आणि जनतेला ह्या त्रासापासून मुक्त करावं. आणि जर हा रस्ता जर 1-8 दिवसामध्ये जर सुरू केलं नाही डागडुजीचं काम परत एकदा, तर 8 दिवसानंतर हे पिंपोडे खुर्दमध्ये रास्ता रोको करण्यात येईल. कशा पद्धतीने साताऱ्यापर्यंत जात असताना तुमच्या पिंपोडे खुर्दमधून साताऱ्यात जात असताना किती वेळाचं अंतर राखतं आणि तुम्हाला कशा पद्धतीने वेळोवेळी दैनिकात ही अशा बातम्या आल्या होत्या की खड्डा चुकून दाखवा, पोशाख नवीन घेण्यात येऊ, काय सांगाल कशा पद्धतीने अशा वेळोवेळी बातम्या येत असतात परत लोकप्रतिनिधींनी काय मूक गिळून गप असतात काय? नाही, आता तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की तुम्ही एक VM न्यूजने जी बातमी प्रकाशित केली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक एक आभार मानतो. आणि एक स्थानिक लोकांच्या दृष्टीनंच 19 किलोमीटरचं अंतर आहे पिंपोडे ते सातारा, पण हे सातारा अंतर 1-25 मिनिटामध्ये पार व्हायला हवं होतं, पण त्याला कमीत कमी आता 1.25 तास लागतोय, 1 ते 1.25 तास लागतोय. वेळोवेळी सदरात अशा बातम्या येत असतात, दैनिक वृत्तपत्रात बातम्या येत असतात की गेल्याच काही आठवड्यापूर्वी बातमी आली होती की खड्डा चुकून दाखवा आणि नवीन पोशाख घेऊन जा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता मीच स्वतःहून 1-8 दिवसानंतर खड्डे नाही बजवले तर अधिकाऱ्यांना मीच पोशाख करणार आहे, संपूर्ण पोशाख करणार आहे, जसं लग्नात करतात तसं मी त्यांना अधिकाऱ्यांना पोशाख करणार आहे, संपूर्ण पोशाख. आणि लोकप्रतिनिधीने आपली काय भूमिका राहील? नाही, आता मी एक सांगितलंच मी तुम्हाला, लोकप्रतिनिधी वारंवार फक्त फ्लेक्सबाजी, ह्यांना फक्त फ्लेक्सचं घेणं देणं आहे, ह्यांना जनतेचं काहीही घेणं देणं नाही आहे. जनता काय करते, कशी राहते, काही एक त्याचं त्यांना हे नाही आहे. त्यांना फक्त 3 मतदारसंघ येतात ह्याच्यामध्ये, फलटणचा एक येतो, कोरेगावचा एक येतो आणि सातारचाही घेतो, तर लोकप्रतिनिधी शून्य कामकाज आहे त्यांचं, काही एक उपयोग नाही आहे त्या लोकप्रतिनिधीचा. धन्यवाद. आपल्याबरोबर होते पिंपोडे खुर्द गावचे निलेश कदम, यांनी कशा पद्धतीने पोट तिडकीने किंवा होईना या रस्त्याची बिकट अवस्था लोकप्रतिनिधींना माध्यमातून काही माध्यमातून पोचवण्याची भूमिका वारंवार ठेवली होती, परंतु यांना अशा मूक गिळून गप बसणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मी कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, VM न्यूज, पिंपोडे खुर्द.